तिकडे नांदेडच्या चार तालुक्यातील 10 मंडळांमध्ये मागील 24 तासांमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. पाऊस काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, वेचणी सुरू असलेल्या कापसासाठी नुकसानकारक तर रब्बी पेरणीसाठी फायदेशीर ठरणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांमध्ये रिमझिम पाऊस झाला आहे. त्यातच जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या काढणीचे कामे सुरू आहेत. कापणी केलेल्या सोयाबीनच्या गंजी या शेतामध्येच लावण्यात आलेल्या आहे, त्यामुळे या पावसाचा फटका सोयाबीनला बसण्याची शक्यता आहे.